Brought to you by Tecno Spark 20 series smartphones. I'm superhuman. सध्या सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे लोकसभा निवडणुकांची. 19 एप्रिलला लोकसभा निवडणुकांचं पहिल्या टप्प्यातलं विदर्भातलं मतदान होणार आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा मानला जाणारा जो मतदारसंघ आहे तो म्हणजेच नागपूर मतदारसंघ. नागपूर मतदारसंघाचा विचार जर आपण केला तर आपल्या डोळ्यांसमोर एकच नाव येतं पहिल्यांदा, ते म्हणजेच नितीन गडकरी. नितीन गडकरी नागपूरमध्ये 2 टर्म खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि यंदा पुन्हा एकदा भाजपनं नितीन गडकरींना तिकीट दिलेलं आहे. नितीन गडकरींच्या विरोधात कोण उम्मेदवार असणार याची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होती आणि अशातच काँग्रेसनं आता विकास ठाकरेंना उमेदवारी दिलेली आहे. आता नागपूरमध्ये विकास ठाकरे विरुद्ध नितीन गडकरी अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. विकास ठाकरे नितीन गडकरींना टक्कर देऊ शकतात का? नितीन गडकरी हे नागपुरातलं मोठं नाव आहे, यांना तगडी फाईट विकास ठाकरे कशा प्रकारे देऊ शकतात? यंदा नागपूरमध्ये कुणाचं पारडं जड असणार आहे याबद्दलच बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक. नागपूरमध्ये कुणाचं पारडं जड असणार आहे याबद्दल जर आपल्याला बोलायचं असेल तर आधी आपल्याला नागपूरचं राजकीय गणित कसं आहे, इथली जातीय समीकरणं कशी आहेत, त्याचबरोबर इथली विधानसभा निहाय माहिती काय आहे याबद्दल बोलणं गरजेचं आहे. नागपूरमध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, यामध्ये 4 भाजपचे आमदार आहेत तर 2 काँग्रेसचे आमदार आहेत. नागपूर जर आपण बघितलं तर हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण हा काँग्रेसचा गड भाजपनं आपल्याकडे खेचून घेतला आहे. नागपूरमध्ये आधीच्या लोकसभा निवडणुकांची आपण आकडेवारी पाहिली तर 4 टर्म म्हणजे 1998 पासून ते 2009 पर्यंत काँग्रेसचे विलास मुत्तेमवार हे इथे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यानंतर 2014 पासून नितीन गडकरी इथे खासदार म्हणून निवडून आले. 2014 आणि 2019 2 टर्म नितीन गडकरी इथे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. 2014च्या आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर 2014मध्ये भाजपच्या नितीन गडकरींना 5,87,000 इतकी मतं मिळाली होती, काँग्रेसच्या विलास मुत्तेमवार यांना 3,02,919 इतकी मतं मिळाली होती. तब्बल 2 लाख मतांनी नितीन गडकरींनी इथे विजय मिळवला होता. 2019ची जर आपण आकडेवारी पाहिली तर 2019ची निवडणूक ही चांगलीच चर्चेची त्यावेळी झाली होती, कारण नाना पटोलेंनी नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवली होती. नाना पटोले हे नागपूरचे नव्हते, नाना पटोले हा बाहेरचा चेहरा होता, तरी सुद्धा त्यांनी विलास मुत्तेमवार यांच्यापेक्षा सुद्धा जास्त मतं मिळवून नितीन गडकरींचा लीड यावेळी कमी केला होता. यावेळी भाजपच्या नितीन गडकरींना 6,60,221 इतकी मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या नाना पटोलेंना 4,44,212 इतकी मतं मिळाली होती. तब्बल 4 लाख मतं नाना पटोलेंना मिळाली होती. विजय जरी नितीन गडकरींचा झाला असला 2019मध्ये तरी नाना पटोलेंना मिळालेली 4 लाख मतं विसरता येणार नाही आहे. त्याच्यामुळे काँग्रेसची मोठी ताकद नागपूरमध्ये आहे. भाजपचा गड आत्ता जरी नागपूर असला तरी काँग्रेसची ताकद इथे असलेली आपल्याला विसरता येणार नाही आहे. इथली जातीय समीकरणं कशी आहेत याबद्दल एक नजर टाकूया. नागपुरात OBC SC मुस्लिम समाजाचं मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे, त्याचबरोबर कुणबी समाजसुद्धा इथे मोठ्या प्रमाणात आहे. DMK फॅक्टर म्हणजेच दलित मुस्लिम आणि कुणबी हा फॅक्टर इथे मोठ्या प्रमाणात काम करतो आणि ही मतं आता कुणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. काँग्रेसने जो उमेदवार दिलेला आहे विकास ठाकरे हा कुणबी समाजाचा नेता आहे, हा कुणबी समाजाचा चेहरा आहे, त्यामुळे कुणबी समाजाची मतं विकास ठाकरेंकडे खेचली जाऊ शकतात. त्याबरोबर OBC समाजाचं मतदान देखील इथे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता नितीन गडकरींच्या जमेच्या बाजूंबद्दल बोलायचं झालं तर नितीन गडकरी हे जरी केंद्रीय पातळीवरचं नाव असलं तरी नागपूरच्या स्थानिक लोकांसोबत नितीन गडकरींची नाळ जुळलेली आहे. नितीन गडकरी जरी दिल्लीत असले तरी आठवड्यातून 2 वेळा ते मतदारसंघात येतात, ते इथल्या मतदारसंघातील जे विकास कामं आहेत ते कामं करतात. नितीन गडकरींनी केलेली कामं इथे विसरता येणार नाही आहेत. नितीन गडकरींनी इथे केलेली कामं ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. मेट्रोचं काम असेल, उड्डाणपूल असेल, रस्त्यांची कामं असतील, ही सगळी कामं घेऊन नितीन गडकरी आता निवडणूक लढवत आहेत. नितीन गडकरी विकासाच्या मुद्द्यावर पुढे चालत आहेत. नितीन गडकरी कधी विरोधकांवर टीका करत नाहीत, विकासाच्या मुद्द्यावर पुढे जाणं हेच आपलं धोरण असल्याचं ते म्हणतात. त्याच्यामुळे आता विकास ठाकरे त्यांना कशा प्रकारे आव्हान देऊ शकतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता विकास ठाकरेंबद्दल बोलायचं झालं तर विकास ठाकरे हे स्थानिक नेते आहेत, इथल्या मतदारसंघामध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. विकास ठाकरे कुणबी समाजाचे आहेत, कुणबी समाजाला मानणारा मोठा वर्ग इथे आहे. नागपूर पश्चिम मतदारसंघाचे ते आमदार आहेत. 2002 ते 2005 विकास ठाकरेंनी नागपूर महापालिकेत महापौर म्हणून काम केलंय. 2010 नागपूर महापालिकेत भाजपचं सरकार असताना विरोधी पक्षनेते ते राहिलेत. 2014 पासून नागपूर शहर काँग्रेसचे ते अध्यक्ष आहेत.
2019 मध्ये पहिल्यांदाच ते आमदार झाले आणि आता थेट त्यांना खासदारकी मिळालेली आहे. विकास ठाकरेंची सुद्धा जमेची बाजू एक आहे, ती म्हणजेच वंचितनं त्यांना दिलेला पाठिंबा. वंचित फॅक्टर इथे काम करतो का याबद्दल बोलायचं झालं तर तेवढी वंचितची ताकद इथे नसली तरी वंचितची जे DMK फॅक्टर बद्दल आपण जे बोललो, जी दलित मतं आहेत, जी अल्पसंख्याक मतं आहेत, वंचितने विकास ठाकरेंना पाठिंबा दिल्यामुळे ती मतं आता विकास ठाकरेंकडे खेचण्याची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे. त्यानंतर बसपा सुद्धा इथे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे, त्यामुळे आता या मतांचं विभाजन कशाप्रकारे इथे होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. नागपूरमध्ये जर आपण गेल्या कित्येक निवडणुका पाहिल्या तर इथे नेहमीच काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत राहिलेली आहे आणि यामध्ये गेल्या दोन लोकसभा निवडणुका जर आपण पाहिल्या 2014 आणि 2019 या निवडणुकांमध्ये भाजपने म्हणजेच नितीन गडकरी विजय झालेला आहे, पण त्याच्या आधीच्या निवडणुका आहेत त्या आपल्याला विसरून चालणार नाहीये. त्याच्यामुळे आता पुन्हा इथे काँग्रेसचा करिश्मा दिसणार का? पुन्हा आता इथे काँग्रेस जे स्थानिक पातळीवरचा नेता आपण ज्यांना म्हणतोय विकास ठाकरेंचा करिश्मा इथे चालणार का? स्थानिक लोकांशी सुद्धा विकास ठाकरेंची नाळ आहे, मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. यात जरी त्यांच्या जमेच्या बाजू असल्या तरी नितीन गडकरींची मोठी ताकद नागपूरमध्ये आहे ती आपल्याला विसरून चालणार नाही आहे. त्याच्यामुळे आता नागपूरमध्ये कुणाचं पारडं जड असणार आहे, नागपूरकरांचा यंदाचा कौल कुणाला असणार आहे, नागपूरमध्ये यंदा कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.